आपल्या सर्वांचे लाडके महाविकास आघाडीचे धडाडणारी तोफ एखाद्या जिल्ह्यात जाणार असेल तर दुसरे विकास आघाडीचे धडाडणारी तोफ एखाद्या जिल्ह्यात जाणार असेल तर दुसऱ्या दिवशी येणार असेल तर आजच्या दिवशी विरोधकांना झोप लागत नाही. असे खासदार संजय राऊत साहेब, आमदार सुमनताई पाटील तरुण मुद्दामून या ठिकाणी आलेले आणि या लोकसभा मतदारसंघाची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते पानुगडे पाटील साहेब, आमदार अरुणण्णा लाड ज्यांच्या अर्ज भरण्याच्यासाठी सकाळी 10 वाजल्यापासून उन्हात आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून आलेले सगळे कार्यकर्ते ते आपले लाडके उमेदवार चंद्रहार पाटील, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि बंधू भगिनींना 4 दिवसापूर्वी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया नावाच्या पक्षाने श्रीयुत सुकुमार कांबळे साहेबांनी आघाडीला पाठिंबा दिलाय, त्यांचंही आता आपण मनोगत सगळ्यांनी ऐकलं. आपल्या सगळ्यांना लोकसभेसाठी चंद्रहार पाटलांना महाविकास आघाडीची उमेदवारी घोषित झाली. महाराष्ट्रातल्या 48 जागी महाविकास आघाडीने आता जवळपास उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना हातात हात घालून सर्व ठिकाणी काम करते. नौका चेहरा महावीर चंद्रहार पाटील यांचे वडील किंवा भाऊ असे कुणी राजकारणात नव्हते. चंद्रहार पाटलांना जिल्हा परिषदेला अनिल बावर स्वर्गीय अनिल बावर यांनी पुढाकार घेऊन उभा केला आणि ते जिल्हा परिषदेत एका मोठ्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आले ही त्यांची विजयाची सुरुवात होती. जिल्हा परिषदेत त्यांनी काम केलं. महाराष्ट्रातल्या एक मोठी कुस्तीची प्रशिक्षण देणारी यंत्रणा उभी करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी महाराष्ट्रातल्या कुस्तीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची मदत त्यांनी घेतली आहे. एकदा नाही 2 महाराष्ट्र केसरी हा किताब डबल महाराष्ट्र केसरी म्हणून त्यांनी मिळवलेला आहे. त्यामुळं कुस्तीमध्ये जी पूर्ण क्षमता दाखवायची आहे ती चंद्रहार पाटलांनी दाखवलेली आहे. आज शिवसेनेने त्यांना उमेदवार म्हणून घोषित केलंय. आपल्या सगळ्यांच्या ताकदीने आशीर्वादाने या लोकसभा मतदारसंघात त्यांची उमेदवारी मशाल चिन्हावर उभी राहिलेली आपण सगळ्यांनी यशस्वी करायची आहे. पुढच्या काळात महाविकास आघाडीचे सगळे नेते या ठिकाणी येतील, आपल्याला मार्गदर्शन करतील. पण या सांगलीची राऊत साहेब खासियत आहे. या सांगलीने हिंद केसरी मारुती माने भाऊ यांचं राजकारण आणि यांचे काम या परिसरात बघितलेलं आहे. संभाजी पवार याच ठिकाणी समोरच्या एका छोट्याशा जागेत बसून आमदारकीचं काम करायचे आणि या विधानसभेत त्यांनी अनेक वेळा विजय मिळवलेला आहे. त्यामुळं कुस्तीगीरावर प्रेम करणारं हे शहर आहे, हा मतदारसंघ आहे आणि सांगली जिल्हा देखील कुस्तीगीरांना प्रोत्साहन देणारा जिल्हा आहे. मला खात्री आहे की चंद्रहार पाटील येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना भेटतील,
सर्व गावात कदाचित आपले उमेदवार म्हणून ते पोहोचू शकणार नाही, आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात मशालींचं काम करायला सुरुवात करावी. उद्धवजी यांच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार आलं. उद्धवजी अनेक वेळेला या जिल्ह्यात येऊन गेलेले, पण त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी एक मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला. कृष्णा नदीत पाणी नाही म्हणून जत तालुक्यातल्या 65 गावं दुष्काळी होती. पाण्यासाठी कर्नाटकातून पाणी मिळतंय किंवा कृष्णेतून मिळतंय यासाठी प्रयत्न चालू होते. उद्धवजींच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने 6 TMC पाणी हे जत तालुक्याला देण्याचं काम केलं आणि आज त्या योजनेचं काम चालू आहे. त्या 65 गावांमध्ये आता हे पाणी पोहोचेल, त्यावेळी जत तालुका खऱ्या अर्थानं बागायत होईल. या जिल्ह्यात दुसरी एक टेंबू योजना आहे. त्या टेंबू योजनेत आमच्या सुमनताई गाडीत बसलेले आहेत. त्यांच्या भागात अनेक गावांना पाणी शिल्लक दिलेलं नव्हतं, मिळालेलं नव्हतं, पाणी कमी होतं म्हणून. खानापूर, आटपाडी, अगदी मंगळवेढ्यापर्यंत काही गावं अशी आहेत की जिथं सांगोल्यापर्यंत जिथं पाणी कमी होतं म्हणून आपण त्या गावांना पाणी दिलं नाही. खटाव मान भागातली देखील काही गावं, अशा 119 गावांना 8 TMC पाणी टेंबू योजनेला उपलब्ध करून देऊन आपण त्यांचं विस्तारीकरण करण्याचं धोरण आपण त्यावेळी जाहीर केलं. आज पुढच्या वर्ष 2 वर्षात या दोन्ही योजना पूर्ण होतील. त्यावेळी राऊत साहेब या जिल्ह्यातला एकही गाव कदाचित असं राहणार नाही की जिथं कृष्णेचं वारणेचं पाणी तिथं पोहोचलेलं नाही. आणि म्हणून एक वेगळ्या प्रकारची विकासाची ध्येयनिष्ठा ठेवून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं काम केलं. या सरकारमध्ये सत्तेत आल्या उद्धवजींच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीचा मोठा निर्णय झाला. सांगली जिल्ह्यामध्ये 82,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी उद्धवजींच्या त्या सरकारच्या पहिल्या आठवड्यातल्या निर्णयानं घेतली आणि 82,000 शेतकऱ्यांचं या जिल्ह्यात कर्ज माफ करण्याची एक मोठा धाडसी निर्णय त्यावेळी झाला. महाराष्ट्रासाठी झाला तसं आपल्या जिल्ह्यात 82,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. पूर आला, पुराच्या वेळी देखील जवळपास 27,550 पूरबाधित शेतकऱ्यांना 136 कोटी रुपयाची मदत देखील उद्धवजींच्या सरकारने केली. या ठिकाणी पोलीस दलाला वाहनं देण्याची व्यवस्था झाली. जिल्हा पोलीस मुख्यालयाची इमारत त्या ठिकाणी उद्धवजींच्या सरकारच्या काळात आपण बांधली. पूरबाधित गावांना यांत्रिक बोटींचं वाटप करण्यात आलं. प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या. या जिल्ह्यात 500 जास्त शाळा आदर्श शाळा योजनेत घेऊन त्यांचं काम आपण पूर्ण केलं आणि 67 स्मार्ट PHC या जिल्ह्यात आहेत त्या सगळ्यांच्या सुधारणा करण्याचा कार्यक्रम देखील या जिल्ह्यात आपण हातात घेतला. मी यासाठी सांगतो की उद्धवजींचं सरकार, शिवसेनेच्या नेतृत्वाखालचं सरकार हे महाराष्ट्रात अनेक चांगली कामं केली. कोरोनाच्या काळामध्ये फार चांगलं मार्गदर्शन त्यांच्याकडून मुख्यमंत्री म्हणून झालं आणि म्हणून हजारोंचे प्राण वाचले. या देशामध्ये कोरोनामध्ये देशामध्ये 50 लाखापेक्षा जास्त लोकांचे बळी गेले, मृत्युमुखी पडले. काही लोकांची प्रेत गंगा नदीवर तरंगत सोडण्याचे काम त्यावेळी करावं लागलं, पण महाराष्ट्रामध्ये एकही प्रेताची वासलात लावताना, विल्हेवाट लावताना अंत्यसंस्कार पूर्णपणाने करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झालं. मी अशी अनेक उदाहरणं दिली आणि म्हणून आज उद्धवजींचा चेहरा महाराष्ट्राला स्वीकारले आहे. लोक उद्धवजींच्या चेहऱ्याच्या मागे ठामपणाने आज महाराष्ट्रात उभे आहेत. त्या उद्धवजींचं नेतृत्व आता आपल्याला काही यश म्हणून देणार नाही, म्हणून उद्धवजींचा पक्ष फोडण्याचं पाप महाराष्ट्रामध्ये झालं. महाराष्ट्रात त्यांच्याकडचे आमदार काढून देण्यात आले. त्यांचं पक्ष फोडल्यानं पोट भरलं नाही म्हणून थोड्या दिवसानं आमचा राष्ट्रवादी काँग्रेस देखील फोडण्याचं पाप करण्यात आलं. दोन मोठे मराठी माणसांनी उभे केलेले पक्ष फोडण्याचं काम महाराष्ट्रात झालं, तरी देखील महाराष्ट्रातली जनता उद्धवजींच्या, शरद पवार साहेबांच्या आणि काँग्रेसच्या मागे आज ठामपणानं उभा आहे.
संजय राऊत साहेब अनेक ठिकाणी जाऊन आलेत, त्यांना माहिती आहे किती उत्तम प्रतिसाद महाविकास आघाडीला मिळतोय. अनेक ठिकाणी फार चांगलं यश महाविकास आघाडीला मिळणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या सांगलीकरांना माझी विनंती आहे की महाविकास आघाडीचा निर्णय झालेला आहे. या निर्णयात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांनी मिळून आज चंद्रहार पाटील यांच्या मागे ठामपणाने उभा राहून त्यांना विजय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निवडणुकीच्या आधी, निर्णय होण्याच्या आधी अनेक चर्चा सांगली जिल्ह्यात सोशल मीडियावरून चालू होत्या. सगळ्यांचा रोख माझ्यावर होता. माझा काही संबंध या निर्णयाशी नाही. शिवसेना चे नेते उद्धव ठाकरे यांचा स्वभाव असा आहे की त्यांच्या डोक्यात गेलं की ते कुणाचंही ऐकत नाही. त्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते कुणाचं ऐकत नाही. ते आजच नाही, गेले 2.5 वर्ष आम्ही त्यांच्यावर 3 वर्ष काम केलं, आमचाही तोच अनुभव आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा आणि काँग्रेसचा निर्णय आहे. काँग्रेसने आणि शिवसेनेने जो निर्णय, ही जागा काही राष्ट्रवादीने मागितलेली नव्हती, ही जागा काँग्रेसने मागितलेली, शिवसेनेने मागितलेली, त्यांच्यातला निर्णय झालेला आहे. आता एकदा निर्णय झाला तर आपलं ध्येय भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याचं, आपलं ध्येय हे एका कुणाच्या महत्वाकांक्षा पोटी ध्येयाला मुरड घालता आपल्याला येणार नाही. आपल्याला देशामध्ये भारतीय जनता पक्ष जर पराभूत करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एक होऊन एकास एक लढत झाली पाहिजे. आजही माझं हे मत आहे की एकास एक निवडणूक झाली तर आजच त्याचा निकाल लागला जाईल, अशी लागेल असा आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की याच्यातनं योग्य अशा पद्धतीनं भविष्य काळात पुढचे 15 दिवस आपण सगळ्यांनी ठामपणानं काम करायचं कार्य सुरू करा. ऊन आहे, उन्हाचा रपाटा एवढा मोठा आहे की मगाचपासून आपण तो पाहत आहे. आणि त्यामुळं दुपारचा वेळ उन्हाचा असल्यामुळं आपल्याला फार कमी वेळ आहे आणि कमी वेळेत हा प्रचार शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचवायचा आहे. मशाल हे आपलं चिन्ह आहे, ते मशाल हे राष्ट्रवादी काँग्रेसचंही चिन्ह आता बदललं. ते तुतारी वादक मगाशी समोर वादत होते त्यावेळी मला त्यांना बघून बरं वाटत होतं, आमची तुतारी वाजते म्हणून. पण हे चिन्ह का घ्यावं लागलं तर आमचा पक्ष पळवण्यात आला. ही मशाल का घ्यावी लागली तर शिवसेना देखील पळवण्यात आली. आणि म्हणून हे मशाल, हे नवचिन्ह महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेलेलं आहे. माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीत मशाल चिन्हावर उभे असणाऱ्या चंद्रहार पाटील यांना विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीनं आपण काम करावं. आज संजय राऊत साहेब या ठिकाणी आले, यापूर्वी ते इथं आलेले, त्यात वारंवार ते इथं येणार आहेत असं त्यांनी आताच जाहीर केलंय. ते ज्या ज्या ठिकाणी गेलेत त्यांच्या भाषणाने आणि त्यांच्या वक्तृत्वाने हजारो लोकांना प्रभावित करून त्यांनी सोडलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्याही या मतदारसंघात अनेक ठिकाणी जाहीर सभा व्हाव्यात आणि ते त्यासाठी वेळ देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.